व्हेरी 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 ग्रेटफुल टू मराठी मुलगी इन यू के सबस्क्रायबर्स ब्रिटिश सरकारच्या रेस काउन्सिल वेल्सने मला अप्रोच करून असं विचारलं की अर्थात हा व्हिडिओ रेस काउन्सिल वेल्सच्या वेगवेगळ्या वेग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती मराठी भाषेतून पब्लिश झालेला आहे यू केमध्ये वंशभेद किंवा वर्णभेद आहे का असा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवरती यू के बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल तर मंडळी मराठी मुलगी इन यू केच्या च्या सबस्क्रायबर फॅमिलीसोबत आणि चाहत्यांसोबत अतिशय अभिमानाची गोष्ट शेअर करताना मला भयंकर आनंद होतोय याचं कारण असं की ही संधी मला केवळ तुमच्यामुळे मिळाली मराठी मुलगी इन यू केचा सबस्क्रायबर बेस बघून ब्रिटिश सरकारच्या रेस काउन्सिल वेल्सने मला अप्रोच करून असं विचारलं की यू केमध्ये येणाऱ्या एखाद्या भारतीय व्यक्तीला वंश किंवा वर्णभेद फेस करावा लागू नये म्हणून काय काय करता येतं या विषयावरती एक मराठी भाषेतून व्हिडिओ बनवाल का आणि ही माहिती तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवाल का आणि तो व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते अर्थात हा व्हिडिओ रेस काउन्सिल वेल्सच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती मराठी भाषेतून पब्लिश झालेला आहे ही मराठी भाषेसाठी देखील नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा केमध्ये येऊ इच्छिणाऱ्या किंवा केमध्ये आलेल्या तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मुळात मध्ये वंशभेद किंवा वर्णभेद आहे का असा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो मध्ये वंशभेद वर्णभेद लिंगभेद किंवा दिव्यांगतेमुळे कधीही डिफरन्शिएट केलं जात नाही मुळात हा देश खूप जास्त इक्वॉलिटीवरती विश्वास ठेवणारा देश आहे माणसाला माणूस म्हणून ट्रीटमेंट देणारा देश आहे पण त्यातूनही चुकून एखाद्या व्यक्तीवरती जर अन्याय झाला किंवा एखाद्या व्यक्तीवरती हेट क्राईम किंवा हेट इन्सिडेंट घडतोय असं जर तुम्हाला कळालं तर तुम्ही काय काय करू शकता मुळात हेट क्राईम हेट इन्सिडेंट म्हणजे नक्की काय वंशभेद म्हणजे काय वर्णभेद म्हणजे काय किंवा हेट क्राईम्स आणि हेट इन्सिडेंट कोणकोणती रूपं घेऊ शकतात आणि त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता हे सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे या संधीसाठी रेस काउन्सिल वेल्स आणि योलांडा बानुविगस यांची मी आभारी आहे नमस्कार हेट इन्सिडेंट किंवा द्वेषपूर्ण घटना म्हणजे काय द्वेषपूर्ण घटना किंवा हेट इन्सिडेंट या सर्व पोलीस दलांनी खालीलपैकी पाच संरक्षित गटांवरती किंवा प्रोटेक्टेड ग्रुप्सवरती आधारित नोंद किंवा रेकॉर्ड केल्या आहेत द्वेषपूर्ण घटना किंवा हेट इन्सिडेंट हे वैर किंवा पूर्वग्रह दूषिततेमुळे खालीलपैकी कोणत्याही गोष्टीमुळे उद्भवू शकतात किंवा प्रवृत्त होऊ शकतात नंबर एक डिसॲबिलिटी म्हणजेच दिव्यांगता नंबर दोन रेस म्हणजेच वंश नंबर तीन रिलिजन म्हणजेच धर्म नंबर चार ट्रान्सजेंडर आयडेंटिटी म्हणजेच तृतीय पंथत्व किंवा नंबर पाच सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणजेच लैंगिक आवड जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या बाबतीत हेट इन्सिडेंट किंवा द्वेषपूर्ण घटना घडली आहे तर तुम्ही ताबडतोब सपोर्ट सपोर्टकडे त्याची नोंद करावी आणि त्याचं रेकॉर्ड ठेवावं हेट इन्सिडेंट किंवा द्वेषपूर्ण घटना याचे बळी कुणीही होऊ शकतं उदाहरणार्थ तुमच्या बाबतीत दिव्यांगतेबद्दलच्या किंवा सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा लैंगिक आवडीबद्दलच्या गैरसमजुतीमुळे तुम्हाला या घटनेचे टार्गेट केलं जाऊ द्वेषपूर्ण घटना ही विविध रूपे घेऊ शकते आणि त्यामध्ये खालील काही प्रकार घडू शकतात जसे की नंबर एक शाब्दिक छळ करणे म्हणजेच शिवीगाळ करणे किंवा आक्षेपार्ह विनोद करणे नंबर दोन हॅरॅसमेंट म्हणजेच छळ नंबर तीन लहान मुले प्रौढ शेजारी पाजारी किंवा अनोळखी व्यक्तींनी येऊन धमकी देणे किंवा दादागिरी करणे नंबर चार शारीरिक हल्ले करणे जसे की धक्काबुक्की करणे किंवा ढकलणे किंवा थुंकणे नंबर पाच वायलेन्स किंवा हिंसेच्या धमक्या देणे नंबर सहा फसवणुकीचे किंवा शिवीगाळाचे फोन कॉल्स करणे मेसेजेस करणे किंवा तिरस्काराचे पत्र पाठवणे म्हणजेच हेट मेल्स पाठवणे नंबर सात सोशल मीडियावरती ऑनलाईन फेसबुकवरती ट्विटरवरती किंवा इन्स्टाग्रामवरती शाब्दिक छळ करणे नंबर आठ भेदभावकारक साहित्य डिस्प्लेला लावणे किंवा त्याचा प्रसार करणे नंबर आठ तुमचे घर तुमचा पाळीव प्राणी किंवा तुमचे व्हेकल्स म्हणजे तुमच्या गाड्या यांना इजा पोहोचवणे किंवा नुकसान पोहोचवणे नंबर नऊ ग्राफिटी नंबर दहा जाळपोळ नंबर अकरा तुमच्या बागेत कचरा टाकणे नंबर मग त्या कशावरही आधारित असतील जसे की वास किंवा आवाज अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती शंका येण्यासारख्या तक्रारी करणे जेव्हा द्वेषपूर्ण घटना म्हणजेच हेट इन्सिडेंट ही फौजदारी गुन्हा होते तेव्हा तिला हेट क्राईम असं म्हणतात फौजदारी गुन्हा हा कायदा मोडतो कोणताही फौजदारी गुन्हा जो वंश धर्म दिव्यांगता तृतीय पंथत्व किंवा सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणजेच लैंगिक प्रवृत्तीबद्दलच्या वैरामुळे किंवा गैरसमजुतीमुळे घडला आहे तो हेट क्राईम असू शकतो जेव्हा घटना ही हेट इन्सिडेंट किंवा द्वेषपूर्ण घटना म्हणून गणली जाते तेव्हा जज हे गुन्हेगारावरती कठीण कारवाई करू शकतात अंडर द क्रिमिनल जस्टिस ऍक्ट टू थाउजंड थ्री अशा घटना ज्या इतर वैयक्तिक वैशिष्ट्य म्हणजे वय किंवा दुसऱ्या सबकल्चरमधून असणे यावरती अवलंबून असतात त्यांना कायदा हेट क्राईम म्हणून काउंट करत नाही तुम्ही तरीही अशा घटना नोंदवू शकता किंवा रिपोर्ट करू शकता पण पोलीस किंवा क्राईम प्रोसिक्युशन सर्व्हिसेस अशा घटनांना हेट क्राईम म्हणून त्यावरती खटला चालवत नाहीत आता मी द्वेषपूर्ण घटनांची काही उदाहरणं देणार आहे नंबर एक छळ करणे भीती किंवा तणाव निर्माण करणे नंबर दोन हॅरॅसमेंट म्हणजेच छळ करणे नंबर तीन द्वेषपूर्ण पत्र किंवा मेल करणे नंबर चार हल्ला करणे नंबर पाच नुकसान करणे नंबर सहा चोरी करणे नंबर सात फसवणूक करणे नंबर आठ दरोडा घालणे नंबर नऊ लैंगिक हल्ला करणे आणि नंबर दहा हत्या करणे तुम्ही या द्वेषपूर्ण घटनेबद्दल किंवा गुन्ह्याबद्दल काय करू शकता जर तुम्ही हा हेट क्राईम किंवा हेट इन्सिडेंट हा अनुभवला असेल तर तुम्ही पोलिसांकडे जाऊन त्याची नोंद करू शकता किंवा हा इन्सिडेंट किंवा हा क्राईम रिपोर्ट करू शकता उदाहरणार्थ तुम्ही एक मित्र म्हणून एक शेजारी म्हणून एक सपोर्ट वर्कर म्हणून एक कौटुंबिक सदस्य म्हणून किंवा सहज रस्त्याने जाताना एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल हेट हेट हा हेट इन्सिडेंट किंवा हेट क्राईम हा अनुभवलेला असू शकतो की द्वेषपूर्ण घटना किंवा गुन्हा नोंदवताना तुम्ही तुम्हाला ही घटना किंवा हा गुन्हा का घडला हे सांगावे जसे की तुम्हाला जर असं वाटत असेल की ते दिव्यांगतेमुळे वंशामुळे किंवा धर्मामुळे किंवा सेक्शुअल ओरिएंटेशनमुळे किंवा तृतीय पंथत्वामुळे ही घटना घडली असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तसं पोलिसांना सांगावं जेणेकरून पोलिसांना हेट क्राईम या नावाखाली हा गुन्हा किंवा ही घडवायला मदत होते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हेट क्राईम्स ही छोटी घटना म्हणून त्याची सुरुवात होते व हळूहळू त्याचे त्याचे रूपांतर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमध्ये किंवा जास्त गंभीर स्वरूपामध्ये त्याचे रूपांतर व्हायला सुरुवात होते म्हणून लवकरात लवकर कृती करणे व ताबडतोब घटनेची नोंद करणे गरजेचे आहे तुम्ही किंवा इतरांनी अनुभवलेल्या द्वेषपूर्ण घटना नोंदवणे हे जास्त महत्वपूर्ण ठरते कारण ज्यामुळे पोलिसांना या परिस्थितीचे चित्र व परिस्थिती स्पष्ट होण्यास मदत होते तर द्वेषपूर्ण घटना किंवा द्वेषपूर्ण गुन्हा हा रिपोर्ट कसा करावा जर तुम्ही द्वेषपूर्ण घटनेचे म्हणजेच हेट इन्सिडेंटचे किंवा हेट क्राईमचे म्हणजेच द्वेषपूर्ण गुन्ह्याचे जर बळी असाल म्हणजेच विक्टीम असाल किंवा जर विटनेस असाल म्हणजेच साक्षीदार जर असाल तर तुम्ही ही घटना पोलिसांकडे रिपोर्ट करावी तर ती रिपोर्ट कशी करावी जर अगदी इमर्जन्सी असेल तर नाईन 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 या नंबरवरती कॉल करावा आणि जर इमर्जन्सी नसेल तर एकशे एक या नंबरवरती कॉल करावा जर तुम्हाला द्वेषपूर्ण घटनेचे किंवा द्वेषपूर्ण गुन्ह्याचे साक्षीदार म्हणून किंवा बळी म्हणून सपोर्ट हवा असेल तर खालील क्रमांकांवरती संपर्क साधावा विक्टीम सपोर्ट वेल्स झिरो थ्री झिरो झिरो थ्री झिरो थ्री वन नाईन एट टू म्हणजेच विक्टीम सपोर्ट वेल्स शून्य तीन शून्य शून्य तीन शून्य तीन एक नऊ आठ दोन किंवा आर सी सी हेट क्राईम टीम म्हणजेच रेस काउन्सिल कमरी हेट क्राईम टीम शून्य तीन तीन शून्य दोन दोन नऊ शून्य नऊ नऊ Pots. Namaskar.